हॅलो फ्रेंड्स कुकवी मध्ये मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते ऑनलाईन आईस्क्रीम सिरीजच्या या आजच्या सेशनमध्ये आपली ही नवीन रेसिपी असणार आहे ती म्हणजेच व्हॅनिला आईस्क्रीम सगळ्यांची फेवरेट असलेली ही आईस्क्रीम करायला देखील तितकीच सोपी आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी इथे एका टोपामध्ये मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हणजेच तुम्ही कोणतंही पॅकेटमधलं फुलफॅट क्रीमचं मिल्क वापरू शकता त्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे दीड टेबलस्पून कॉर्नफ्लावर घातलेला आहे दीड टेबलस्पून जी एम एस पावडर घालायची आहे आधी मी एक टेबलस्पून घातली होती आत्ताही अर्धा टेबलस्पून घालत आहे त्यानंतर पाव टी एस पी म्हणजेच अगदी पाव चमचा छोटा चमचा आपल्याला सी एम सी पावडर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे या प्रोसेसमध्ये आपल्याला कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे आणि हे भांडं मी अजून गॅसवर ठेवलेलं नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व मिश्रण नीट मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे भांडं गॅसवरती ठेवायचं थे आहे स्लो टू मिडियम हीटवरती या पद्धतीने सतत मिक्स करत आपल्याला हे दूध छान उकळून घ्यायचं आहे या पद्धतीने सतत मिक्स करणं खूपच गरजेचं आहे नाहीतर या दुधाच्या गुठळ्या होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे आपल्याला सतत या पद्धतीने स्टरच करायचं आहे सध्या हे दुधाची कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळसर दिसत आहे पण एकदा का हे उकळायला लागलं की हळूहळू हे दाटसर व्हायला सुरुवात होईल आता तुम्ही पाहू शकता दूध उकळायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू त्याचा रंग देखील बदलत चाललेला आहे दूध उकळल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे व पुढचे एक ते दोन मिनटं पुन्हा आपल्याला हे दूध अजून थोडं घट्ट होईपर्यंत उकळायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पहा अगदी प्रॉपर आपल्याला दूध उकळून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करून हे थंड करायला ठेवलं होतं तर हे आता अजून दाटसर झालेलं आहे ही प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे आता आपण हे कोणत्याही एका भांड्यामध्ये ट्रान्स्फर करणार आहोत इथे आपण हा अर्धा लिटर दुधाचा बेस तयार करून घेणार आहोत शक्यतो एअरटाईट कंटेनरच वापरावा झाकण अगदी पूर्णपणे घट्ट बंद करून दहा ते बारा तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवावा हे पहा दुसऱ्या दिवशी हा बेस अगदी प्रॉपर सेट झालेला आहे कुठेही यामध्ये आईस क्रिस्टल दिसत नाही आहेत परंतु अजूनही हे आईस्क्रीम पूर्णपणे तयार झालेलं नाही आहे ही फक्त अर्धीच प्रोसेस आहे हा एक बेस तयार करून तुम्ही महिनाभर फ्रीझरमध्ये ठेवू शकता व गरज असेल तेव्हा तो वापरू शकता आता हा बेस मी फ्रीजरमधून बाहेर काढून या प्रकारे स्मूथ करून घेतलेला आहे तो एका मध्ये आपण काढून घेणार आहोत आणि बीटरच्या साहाय्याने आपल्याला हा बेस अगदी स्मूथ असा बीट करून घ्यायचा आहे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल होऊ नयेत यासाठी बेस खूप अगोदरपासूनच बाहेर काढायचा नाहीये फक्त दहा ते पंधरा मिनटं अगोदर तो बाहेर काढून स्पूनच्या सहाय्याने स्मूथ करून मगच आपल्याला या प्रकारे बीट करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट डबल क्वांटिटी झालेली आहे व त्याचा रंग देखील अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील अगदी स्मूथ झालेली आहे हे पहा आता या स्टेजला मी यामध्ये पाव कप हेवी व्हिपिंग क्रीम घालणार आहे ही देखील आपल्याला अगदी थंड अशी घालायची आहे ही नॉन डेअरी विपिंग क्रीम आहे म्हणजे जी आपण केक तयार करताना वापरतो ती विपिंग क्रीम आहे व पुन्हा एकदा हे छान बीट करून घ्यायचं आहे सगळ्यात लो स्पीडवरती आपल्याला बीटिंग ही बीटिंगची प्रोसेस करायची आहे आणि ही बीटिंगची प्रोसेस खूपच महत्त्वाची आहे कारण त्यामुळे आईस क्रिस्टल्स होणार नाहीत आईस्क्रीममध्ये व अगदी क्रीमी जसं बाहेर मार्केटमध्ये मिळतं तसंच आईस्क्रीमचं टेक्शर येईल क्रीम घातल्यानंतर पुढचे दोन ते तीन मिनटं आपल्याला या प्रकारे बीट करायचं आहे हे पहा इथे हा बेस अगदी पूर्णपणे तयार झालेला आहे हा आईस्क्रीमसाठीचा सा अजून एक बेस आहे ज्याच्यामध्ये फ्लेवर टाकून आपण कोणत्याही फ्लेवरची आईस्क्रीम आज आपण व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी आधी तयार केलेल्या क्रीममधली दोन कप क्रीम बाजूला काढून घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा स्पून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे इसेन्सचा वापर करताना तो खूपच काळजीपूर्वक करावा लागतो कारण थोडा जरी इसेन्स जास्त पडला तरी देखील आईस्क्रीमची चव बिघडू शकते कारण इसेन्स चवीला खूपच जास्त स्ट्राँग असतात इथे अर्धा टी एस पी इसेन्स घातल्यानंतर मी हे सर्व मिश्रण स्पॅच्युलाने छान मिक्स करून घेतलं होतं आणि आता हे मिश्रण आपण दुसऱ्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये घालून ते फ्रीज करायला ठेवणार आहोत आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनरचाच वापर करावा नाहीतर त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होऊ शकतात आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे आपण आईस्क्रीम सेट झाले की नाही ते पाहून घेऊया हे पहा अगदी मस्त असं क्रीमी टेक्स्चरचं आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसेस अगदी व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला कुठेही देखील दिसणार नाहीत आणि अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं तसंच आईस्क्रीम आपण घरी देखील बनवू शकतो आणि ते देखील अगदी कमी किमतीमध्ये तर तुम्ही देखील हे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम याच पद्धतीने घरी नक्की ट्राय करा कसं झालं आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या ऑनलाईन आईस्क्रीम सिरीजमध्ये तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद